तिथेही नाही सापडला तर म्हणे जपानवरूनच मागायला लागेल. अरे बापरे. तर महत्वाचा प्रश्न की कितना देते तर किती ऍव्हरेज भेटतं तुम्हाला गाडी घेतल्यानंतर? तुम्ही गाडीमध्ये काय काय खर्च केलेला आहे? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत मयूर सर, ज्यांची होंडा सिविक आहे, पेट्रोलमध्ये आहे ही गाडी. आणि होंडा सिविक जर कार पाहिली तर ही एक आयकॉनिक कार राहिलेली आहे. आणि भरपूर लोकांचे हे प्रश्न असतात की आम्ही सेकंड हँड ही जी गाडी आहे ही घ्यायला पाहिजे की नाही. तर आज आपल्यासोबत ओनरच आहे, ते आपला ओनरचा एक्सपिरियन्स आहे कारसोबतचा हे शेअर करणार आहे. तर मयूर सर स्वागत आहे. होंडा सिविक तुम्ही घेतलेली आहे तर हे कधीचं मॉडेल आहे आणि कधी तुम्ही परचेस केलेली होती? होंडा सिविक हे मी जे घेतलेलं आहे ते 2008 मॉडेल आहे. आणि मी हार्डली मला वाटतं 14 महिन्यापूर्वी घेतली होती, लॉकडाऊनच्या जस्ट आधी. अच्छा, म्हणजे ही सेकंड हँड घेतलेली? सेकंड हँड घेतलेली. ओके. आणि ती मला पडली होती 165,000 मध्ये. त्याच्यामध्ये मला त्यांच्याकडून 2 टायर नवीन टाकून भेटले होते. ओके. आणि सीट कव्हर चेंज करून भेटले होते. ओके. आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स असतो गाडीचा सगळ्यात मेन, तो त्यांनी काढून दिला होता. आणि त्याच्यात RC ट्रान्सफर या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. अच्छा, म्हणजे 165,000 मध्ये तुम्ही ही गाडी घेतलेली होती. 2000 कधीचं मॉडेल आहे? 2008 मॉडेल. ओके. मग म्हणजे जेव्हापासून घेतल्यानंतर 1 वर्ष झालेले माझ्या मध्ये, तर घेतल्यापासून आतापर्यंत किती किलोमीटर चालवलेली तुम्ही गाडी? मी आतापर्यंत 12,000 किलोमीटर चालवलेली. 12,000 किलोमीटर. त्याच्यामध्ये ते लॉकडाऊनचे पिरियड्स पण आपण काउंट करू, कारण ओके हा म्हणजे 3-4 महिने. बरोबर बरोबर. बरं, एक महत्वाचा प्रश्न, होंडा सिविकच का? ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना, ही मी 12th असताना गाडी पाहिली होती. आणि होंडा सिविकचा जो आतमध्ये स्पोर्टी लुक आहे, डॅशबोर्डचं आपण इंटिग्रेशन बघत असेल तर एक पायलटला कॉकपिट जसं असतं ना ड्रायव्हर साठी बनवलेलं, तसा हा हिचा व्ह्यू आहे. आणि असं आतापर्यंत कोणत्याच गाड्यामध्ये आलेलं नाहीये. म्हणजे बारीकपणापासूनच प्लॅनिंग केलेलं होतं गाडी घेण्याची. पाहिलीच होती म्हणजे हे असं काही नवीन गाडी आहे की जिचा स्पीडोमीटर आणि ऑडोमीटर असे वेगवेगळे डिझाईन केलेले. आणि तेव्हापासूनच ती आवडली होती. आणि नंतर मला घरचे बोलत होते की बघू दुसरी, किंवा सगळे असं सांगत होते काहीतरी घे. पण मला ही बसली होती. 2 महिने मी शोधली गाडी पुण्याच्या आजूबाजूला आणि नेमकी मिळाली. अच्छा अच्छा, चालेल. तर म्हणजे यांनी चांगला एक्सपिरियन्स सांगितलं की आवडत होती यांना ही गाडी. आणि तुमचे देखील काही कारबद्दलचे असे एक्सपिरियन्स असतील जे की तुम्हाला मराठी कार न्यूजवरती जर शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल आयडी आहे किंवा इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कनेक्ट राहू शकता माझ्याशी. बरं, 1 वर्ष झालेलं आहे, मग याचे सर्व्हिसिंग किती केलं तुम्ही? 1 सर्व्हिसिंग तर झाली असेल माझ्यामध्ये. 1 सर्व्हिसिंग झालेलं आहे. मी जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा तिथं 75,000 किलोमीटर झालं होतं. ओके. आणि नंतर मी त्यावेळेस काही केलं नव्हतं, ॲज इट इज गाडी घेतली आणि डायरेक्ट चालवायला सुरुवात केली. ओके. 5,000 झाल्यानंतर मग वाटलं की यार नाही सर्व्हिस करायला पाहिजे, कारण गाडीचं काय मेंटेनन्स आपण नाही बघितलं नाही काय. बरोबर. 80,000 मी सर्व्हिस केली लोकल मेकॅनिककडून आणि हार्डली मला 5,000 रुपये खर्च आला होता. ओके. आणि सर्व्हिसिंगमध्ये मेजर पार्टचं म्हणजे 80,000 किलोमीटर झालेलं होतं. आणि मग त्याचा एक विअर टिअरचा पार्ट म्हणजे व्ही बेल्ट चेंज करायला लागतो आणि तो तुटायला चालला होता. Okay. कधी पण तुटला असता. आणि त्यावेळेस मग मला रेकमेंड केलं गेलं की नाही आता हे तू चेंज करून घ्यायला पाहिजे. ओके. तिला लोकल मेकॅनिकने मग मी आता म्हटलं गाडी आपली नवीन आहे तर बऱ्यापैकी आपण नाही का एक प्रेम असतं गाड्यांविषयी नवीन नवीन. ओके. तर म्हटलं आपण जे होंडाचे पार्ट्स आहेत त्यांच्याकडनं ऑथराइज पार्ट घेऊ आपण आणि मग टाकू गाडीला शोरूम मधून. राईट. ओके. तर मग मी होंडा शोरूमला फोन लावला पुण्यामध्ये. ओके. आणि तिथल्या मग शोरूमच्या ह्यांनी सांगितलं की बेल्ट चेक करायला लागेल गोडाऊन मध्ये आहे की नाही. ओके. मी म्हटलं ठीक आहे मग चेक करून सांगा. मग त्यांचा 10 मिनिटांनी कॉल बॅक आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्याच्या गोडाऊनला तर काही बेल्ट नाही आहे गाडीचा आणि मग आपल्याला नोएडाला चेक करायला लागेल. नोएडाचं जे त्यांचं होंडाचं जे टोटल फॅक्टरी आहे नोएडाला. ओके. तर त्या ठिकाणी चेक करायला लागेल बोल.
आणि तिथेही नाही सापडला तर म्हणे जपानवरूनच मागायला लागेल. अरे बापरे. तर असा किस्सा मला वाटलं मजा करताय ते की जपानवरून मागायला. मी हसायला लागलो फोनवरती पण नाही म्हणे हसू नका आम्ही खरं सांगतोय कारण आम्ही गाड्यांच्या बाबतीत सिरियस असत. मग त्यांना विचारलं का तुम्ही समजा जपानवरून मागवताय त्याची कॉस्टिंग किती पडेल आम्हाला ते पण विचारलं तुम्ही. जपान वगैरे मागवलं काय आणि पुण्यातून घेतलं काय ते होंडाचे जे पार्ट आहेत ओरिजिनल पार्ट तर त्याची कॉस्टिंग 5,500 होती ह्याचा बिल्ड. सिविक तर काय प्रॉब्लेम आहे की गाडी भेटती स्वस्त सेकंड हँड मार्केटमध्ये पण तिचा मेंटेनन्स जर काढला गाडीने तो खूप महाग आहे. आता जर बेल्टची प्राइस आपण बघायला गेलं तर 5,500 त्याची ओरिजिनल बेल्टची प्राइस होती. मग मी लोकलमध्ये चेक केलं की काय चालू आहे काय नाही मला 1,500 भेटून गेलं. अच्छा म्हणजे 1,500 ज्याची ओरिजिनल प्राइस कंपनीची 5,500 होती 1,500 तुम्ही टाकलेला आहे. ओके चालेल. बरं सिविकचा हाच एक मोठा इश्यू असतो की ग्राउंड क्लिअरन्स आणि आपल्याकडं आपण गावाकडं पण खेडेगावाकडं गाडी घेऊन जातात. आता तुमचं पण इंदापूर या ठिकाणी तुमचं गाव आहे तर ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत काय अनुभव आहे जरा आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. नक्कीच. होंडाचे सिटी झालं सिविक झालं ह्या ज्या गाड्या आहेत ना कम्फर्टला 100% परफेक्ट. पण ग्राउंड क्लिअरन्स आता इंडियन रोडवरती जे खड्डे वगैरे आहे तर तिथं ह्या गाड्या इशू देणार. फुल लोड असेल 5 लोक बसले असतील डिक्कीमध्ये फुल सामान असेल तर 100% या गाड्या टेकणार खाली आणि गावाकडे तर 100%. पण म्हणजे असं कधी अनुभव आलं तुम्ही गावाकडे घेऊन गेले खाली गाडी लागलेली आहे बा काहीतरी मनात दागदुख झाली काही होते काय गाडीला. कारण की कार म्हणजे खूप इमोशनचा पण एक भाग असतो तर असं कधी झालं होतं का. बऱ्याच वेळा झालंय गाडी खालून टच झालेली आहे आणि जेव्हा मी घेतली होती 5,000 जेव्हा सर्व्हिस करायला गेलो होतो तेव्हाच मला तिथल्या लोकल मेकॅनिकने सांगितलं होतं की सस्पेन्शनचं काम आलेलं आहे गाडीचं. ओके. आणि मग नंतर मग मी सस्पेन्शनचं काम आलं मग त्याचाच एक प्रॉब्लेम आहे काही गाडी सारखी टच होती आहे खाली तर मग मी सस्पेन्शन चेंज केलं आणि मागच्या साईडला जे स्प्रिंग असतात तर स्प्रिंग बफर टाकले म्हणजे कारण गाडी खोली खाली दबू नये जास्त. ओके ओके ओके. आता सध्या ते टाकल्यानंतर अजून एकदा गाडी टेकली नाही. अच्छा म्हणजे तुम्ही थोडं काम करून घेतले सस्पेन्शनचं आणि ते कळतंय सुद्धा की सस्पेन्शन बऱ्यापैकी वर आलेलं आहे तर काहीच हरकत नाही. गाडी घेतल्यानंतर तुम्ही गाडीमध्ये काय काय खर्च केलेला आहे म्हणजे मी पाहतोय भरपूर असे स्टिकर वगैरे या ठिकाणी सुद्धा लावलेले आहेत तर आणि हे प्रोजेक्टर टाईप फोगलॅम्प सुद्धा ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये तर काय काय गोष्टी तुम्ही याच्यामध्ये म्हणजे ऍड केलेल्या आहेत गाडीमध्ये. नंबर प्लेटवर येतं ते इल्लीगल येते पण लोक मॅन दिसण्यासाठी तर चांगलं दिसतं आणि बऱ्याच लोकांची नजर त्याच्यामुळे गाडीकडे जाते. बरोबर. हे छोटे छोटे मॉडिफिकेशन मी माझ्या डोक्यानेच केलेले आहेत म्हणजे मला वाटलं की नाही का ह्याच्यामुळे गाडीचा थोडासा लुक वाढेल चांगले दिसेल स्पोर्टी लुक येईल तर तो जो लोगो मॅन लावलाय तो मीच लावलाय. खाली जे बघताय तुम्ही ते टो बेल्ट येलो कलरचा येलोचं आणि वाईन कलरचं कॉम्बिनेशन केलं बघायला गेलं तर हे ब्रेकचे क्लिपर्स म्हणजे सगळे टायर मीच घरी खोलले आणि सगळे पेंटिंग केले. अच्छा म्हणजे हे जे क्लिपर आहेत हे तुम्हीच पेंट केलेले. राईट मीच केलेले. अरे वा. आणि मग हे स्टिकर बघताय परफॉर्मन्सचे आणि हे इथं ORM वरती. ओके. हे सगळं मीच छोटे छोटे मॉडिफिकेशन करत असं गाडीला लुक एक देण्याचा प्रयत्न केला. ओके ओके. म्हणजे चांगला दिसतो तो पण बऱ्यापैकी. आणि कधी असं झालं नाही का ट्राफिक मध्ये लागली आहे कुठं बंपर टू बंपर ट्राफिक मध्ये किंवा काहीतरी किस्सा झालेला आहे तर असं कधी अनुभव आलेला आहे गाडीसोबत. झालेलं आहे म्हणजे आपण किती व्यवस्थित चालेल ना तर पुण्याच्या ठिकाणी एवढं ट्रॅफिक आहे की कधी ना कधी मागून नाही तर पुढून लागतेच गाडी. तर असं 2-3 वेळा झालेलं आहे पुण्यामध्ये. ओके. आणि तेवढं काय नॉर्मल आहे अशा गोष्टी म्हणजे पुणेकरांसाठी ते नॉर्मलच आहे कारण की गाडी लागणे किंवा टच वगैरे होणे बंपरला वगैरे हे थोडंफार चालूच राहतं. तर ही गाडी पेट्रोलमध्ये आहे. आता पेट्रोलचे जर भाव पाहिले तर आपले प्रेक्षक वर्ग पाहत असतील ते तर शिव्यात घालत असतील की पेट्रोल एवढं वाढलेलं आहे. तर तुम्ही CNG पण नाही गेलेली तर महत्वाचा प्रश्न की कितना देते तर किती ॲव्हरेज भेटतं तुम्हाला. चालवण्यावर डिपेंड करतं ड्रायव्हरवरती आहे की जर लाईट फूड चालवलं सिटीमध्ये तर हार्डली तुम्हाला 12th ॲव्हरेज भेटतो 12-13. ओके. आणि जर हायवेला घेऊन गेला तुम्ही आणि तिथंही लाईट फूड 80-90 पर्यंत चालवली तर 14 पर्यंत जाऊ शकते. ते पण खूप लाईटली चालवलं आणि ड्रायव्हर गेटचं शिफ्टिंग आहे ते प्रॉपरली व्हायला पाहिजे म्हणजे प्रॉपर जर गाडी चालवली तर एक म्हणजे 13-15 दरम्यान पेट्रोलवरती गाडी नक्कीच ॲव्हरेज देते आणि भरपूर लोक घेतात ही गाडी आणि CNG करून घेतात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण CNG करायला पाहिजे ही गाडी परवडण्यासाठी चांगली आहे कारण की पुण्यासारख्या शहरामध्ये CNGसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे कधी असं वाटलं नाही की CNG करून घ्यावी. गाडी घेण्याच्या आधी विचार केला होता की CNGच करून घ्यावी पेट्रोलची गाडी घ्यायची आणि CNG करून घ्यायचं. ओके.
पण नंतर गाडी घेतल्यानंतर जो पेट्रोलवरचा तो पिकअप आहे गाडीचा, आणि मी बऱ्याच ठिकाणून असं बघितलं की नाही का सीएनजी जोडल्यानंतर पेट्रोलची ताकद तेवढी राहत नाही गाडीच्या इंजिन मध्ये, तर मग सीएनजी लावल्यावरती त्याची पॉवर डाऊन होते. मग सिव्हिकचा काय उपयोग आहे? मग जर पॉवर डाऊन करायचं असेल तर मग इंजिन सीएनजी मध्ये तर थोडं पॉवर कमीच होते. ओके, म्हणजे तुम्हाला एक स्पोर्टी जो परफॉर्मन्स आहे तो सुद्धा तुम्ही गाडीकडून म्हणजे ऍक्सेप्ट करत होते. ओके, चालेल, काहीच हरकत नाही. म्हणजे एक सर्व्हिसिंग सुद्धा झालेली आहे आणि गाडीच्या बाबतीत तुम्ही जर म्हणजे आता जवळपास एक वर्ष झालेलं आहे तर तुम्ही समाधानी आहात गाडी घेतल्यानंतर की येस आपली जी कार घेण्याची चॉईस होती ती एकदम परफेक्ट आहे? मी तर समाधानी आहेत, पण माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा माझे मित्र आहेत किंवा माझ्या घरचे आहेत ते पण म्हणतात की ही 1.5 लाख म्हणजे हार्डली बघायला तर 1.5 लाख प्राईस आपण मानून चालू, तर 1.5 लाखात ही गाडी आलीच कशी? त्यांना अजून तो पडलेला प्रश्नच आहे. आणि मी गाडी घेतल्यानंतर ना बऱ्याच लोकांनी मला म्हणलं की माझ्यासाठी पण एक बघ, माझ्यासाठी पण एक बघ. म्हणजे ते आपले शेजारी मित्र परिवाराचे जे सवय असते त्याबद्दल काय वादच नाही की एखादी गाडी चांगली जर असेल मग दिली कोणाला घेऊन वगैरे असं काही कधी पाहिली वगैरे? की नाही, आता एवढा मी स्वतः 2 महिने घातले यासाठी बघण्यासाठी शोधण्यासाठी, कारण नुसतं दिसायला चांगलं असून नाही इंजिन पण कसं आहे किती वर्क करते काय त्याचा मेकॅनिकल प्रॉब्लेम्स काय, तर ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मग गाडी सिलेक्ट केली होती मी. ओके, एवढा वेळ कुठे आता की सगळं बरोबर. बरं, आता एक पुढचा आपला प्रश्न असा राहील की लॉंग डिस्टन्स किती कवर केलेलं म्हणजे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत असं लॉंग जर्नी कुठं गाडी सोबत केलेली का तुम्ही काय एक चांगला एक्सपिरियन्स आला असेल किंवा त्या त्या जर्नीमध्ये तुम्हाला काही अनुभव आले असतील? मी इंदापूरवरून नाशिकला गेलो होतो आणि नाशिकवरून रिटर्न इंदापूर असं एक 650 किलोमीटर पडतं. म्हणजे वन डे मध्ये गेलो होतो तुम्ही? नाही, दुपारी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आलो वापस, म्हणजे 24 तासांमध्ये 750 किलोमीटर केलं होतं. म्हणजे वन टाइम म्हणजे जवळपास 300-350 किलोमीटर? हा, वन टाइम 350 किलोमीटर. ओके, तर कसा अनुभव राहिला रोड मध्ये वगैरे? परफॉर्मन्स असेल किंवा रोड प्रेझेन्स असेल कम्फर्ट वगैरे असेल त्या बाबतीत कसा अनुभव आला? पिकअपला जर चॅलेंजेस नाही गाडीला आणि बाकीचं मग मी तुम्हाला सांगितलं की तेव्हा सस्पेन्शनचं काम केलं नव्हतं, 5 जण फुल लोड होता गाडीमध्ये आणि डिक्की म्हणजे भरलेलं होतं सामान एवढ्या लांब जायचं म्हणून, तर काही प्लॅनिंग नाही गेलो होतं. तर मग 2 वेळा गाडी टेकली खाली, रोड्स पण तसे खराब होते. ओके, कारण ही टेकली तर माझ्यासमोर किस्सा झालेला की एक SUV इंजिनच्या खाली ते चेंबर फुटला होता. ओके, असे रोड होते तिथं आणि त्यात ही गेली होती. ओके, म्हणजे ही तर ती घासली पण काय झालं नाही, काय झालं पुढे जाऊन आम्ही चेक पण केलं की काय उतरून काय झालं की नाही, पण काय झालेलं नव्हतं. पण इथं जर काम काढलं तर मग 1.5-2 लाख गाडीच्या प्राइस एवढंच काम काढायला असं. अच्छा अच्छा, ओके चालेल. तर म्हणजे लॉंग जर्नीसाठी कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, व्यवस्थित चालली, फक्त एक ग्राउंड क्लिअरन्सचा जर इश्यू सोडला तर ग्राउंड क्लिअरन्स पण आता सॉल्व्ह झालेलं आहे, ते मी सांगितलं तुम्हाला. स्प्रिंग बफर मी टाकले, स्प्रिंग बफर टाकले. ओके चालेल, तर काहीच हरकत नाही. बाकी अजून काही एक्सपिरियन्स असतील तुमच्या गाडीसोबतचे जे की शेअर करू इच्छिता, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी गाडी घ्यायला पाहिजे का? जर एखादा जो 2-1 लाखाच्या दरम्यान बजेट असेल आणि सर्व्हिसिंग कॉस्ट पण तुम्ही सांगले 5-5,500 रुपये सर्व्हिसिंग कॉस्ट येते, तर बाकी ही गाडी कशी राहील, घ्यायला पाहिजे की नाही? जे लोक टाईट बजेटमध्ये गाड्या शोधतात सेकंड हँडमध्ये, मग अल्टोवर बरेच जण अल्टो घेतात किंवा मग एक स्मॉल कार घेतात i10 वगैरे i10 अशा, हा तर मग त्या गाड्या घेण्यापेक्षा मी म्हणेल की या अशा लॉंग डिस्टन्स सिडॅन गाड्या घ्या, कारण याच्यामध्ये स्पेस खूप पातळा भारी आहे आणि डिक्कीमध्ये भरपूर सारा स्पेस आहे आणि जर फॅमिली सोबत कुठं गेला तर तुम्हाला कधी अडचण येणार नाही. म्हणजे एक ऍव्हरेज रनिंग वगैरे असेल, कमी रनिंग असेल, गाडी जास्त उभीच राहणारी असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. गाडी घेतल्यानंतर तुम्ही गाडीमध्ये काय काय खर्च केलेला आहे? म्हणजे मी पाहतोय भरपूर असे स्टिकर वगैरे या ठिकाणी सुद्धा लावलेले आहेत, तर आणि हे प्रोजेक्टर टाइप फोग लॅम्प सुद्धा ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये, तर काय काय गोष्टी तुम्ही याच्यामध्ये म्हणजे ऍड केलेल्या आहेत गाडीमध्ये? नंबर प्लेटवर येतं ते इल्लीगल येते, पण लोकमॅन दिसण्यासाठी तर चांगलं दिसतं आणि बऱ्याच लोकांची नजर त्याच्यामुळे गाडीकडे जाते. बरोबर, हे छोटे छोटे मॉडिफिकेशन मी माझ्या डोक्यानेच केलेले, म्हणजे मला वाटलं की नाही का ह्याच्यामुळे गाडीचा थोडा लुक वाढेल, चांगले दिसेल, स्पोर्टी लुक येईल. तर तो जो लोगोमॅन लावलाय तो मीच लावलाय. खाली जे बघताय तुम्ही ते टो बेल्ट येलो कलरचा, येलोचं आणि वाईन कलरचं कॉम्बिनेशन केलं बघायला गेलं तर. हे ब्रेकचे क्लिपर्स म्हणजे सगळे टायर मीच घरी खोलले आणि सगळे पेंटिंग केले. अच्छा, म्हणजे हे जे क्लिपर आहेत हे तुम्हीच पेंट केलेले? राईट, मीच केलेले. अरे वा. आणि मग हे स्टिकर बघत आहे परफॉर्मन्सचे आणि हे इथं ओआरएम वरती, ओके, हे सगळं मीच
छोटे छोटे मॉडिफिकेशन करत असं गाडीला लुक एक देण्याचा प्रयत्न केला. ओके ओके, म्हणजे चांगला दिसतो तो पण बऱ्यापैकी. आणि कधी असं झालं नाही का ट्रॅफिक मध्ये लागली आहे कुठं बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये किंवा काहीतरी किस्सा झालेला आहे, तर असं कधी अनुभव आलेला आहे गाडीसोबत? झालेलं आहे, म्हणजे आपण किती व्यवस्थित चालेल ना, तर पुण्याच्या ठिकाणी एवढं ट्रॅफिक आहे की येस येस, कधी ना कधी मागून नाही तर पुढून लागतेच गाडी. तर असं दोन तीन वेळा झालेलं आहे पुण्यामध्ये. ओके, आणि तेवढं काय नॉर्मल आहे, हा म्हणजे पुणेकरांसाठी ते नॉर्मलच आहे, कारण की गाडी लागणे किंवा टच वगैरे होणे बंपरला वगैरे हे थोडंफार चालूच राहतं. मित्रांनो, गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, तुम्ही डॅशबोर्ड वगैरे जरी पाहिलं ना तर एकदम असं परफेक्टली लॉंग आहे, आणि एक बसल्यानंतर आहे ना एक असा फील येऊन जातो की येस कुठली तरी परफेक्ट गाडी दाखवून बसलेलो आहोत, आणि कॉन्फिडन्स येऊन जातो गाडी चालवण्यासाठी सुद्धा. आणि हे जर इंजिन पाहिलं तुम्ही तर 1.8 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, आणि तुम्हाला जर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पासून जर परफॉर्मन्स पाहिजे असेल तर होंडाचं इंजिन वन ऑफ द बेस्टच आहे, आणि 1.8 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड सेटअप आहे, आणि 2008 ची गाडी आहे. आत्ता सुद्धा जर तुम्ही गाडी चालवण्याचा परफॉर्मन्स जर पाहिला ना एकदम जबरदस्त आहे, म्हणजे जसं तुम्ही रेस पॅडलवरती पाय प्रेस करता तसं गाडी जी आहे एकदम क्विकली पुढे जाते. आणि खरंच म्हणजे मी होंडा सिविक चालवलेली आहे, बट ती आत्ताच्या ज्या न्यू जनरेशन मधली सिविक चालवलेली होती, ही चालवण्याचा योग मला आज आला, आणि खरंच परफॉर्मन्सच्या बाबतीत, रोड प्रेझेंटच्या बाबतीत, आणि ईच अँड एव्हरीथिंग मध्ये गाडी एकदम परफेक्ट आहे. आणि तुमचं जर बजेट 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान जर असेल तर होंडा सिविक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. फक्त गाडी सेकंड हँड मार्केटमध्ये ही नक्कीच आहे, बाकी गाडी घेताना फक्त व्यवस्थित चेक करून घ्या, कारण की मेंटेनन्स थोडासा हार्ड आहेच आहे, त्या बाबतीत नक्कीच आपल्याला मानावं लागेल. बाकी गिअर शिफ्टिंग जरी पाहिलं तरी कुठलाही इश्यू नाही, तुम्ही क्विकली लेन चेंज करायची असेल, क्विकली ओव्हरटेकिंग जरी करायचं असेल, तर देखील ही गाडी जी आहे ती एकदम परफेक्टली जी आहे ती व्यवस्थित चालते, कुठलाही इश्यू नाही. आणि इथं जर पाहिलं तर RPM मीटर इथं स्टेअरिंगमध्ये आतमध्ये देण्यात आलेला आहे, आणि जो स्पीडोमीटर आहे तो डिजिटल इथे देण्यात आलेला आहे, त्यामुळे एक कॉम्बिनेशन सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा कंपनीने केलेला आहे. आणि हा जो म्युझिक सिस्टीमचा सेटअप आहे हा देखील चांगला आहे, म्हणजे व्हॉल्यूम याची जर आवाज क्वालिटी वगैरे पाहिली ती देखील चांगली आहे. आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर हा जो AC आहे हा इथे एक स्क्रीन देण्यात आलेली आहे छोटी आहे, जे की तुम्ही ऍडजस्ट करायचं आहे टेम्परेचर, तुम्ही ऑटोमॅटिक टेम्परेचर, म्हणजे जे आत्ताच्या गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे तो तुम्हाला 2008 गाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी भेटून जातो, त्यामुळे एक जे फील आहे ना गाडीमध्ये बसल्यानंतर खरंच, म्हणजे मी तर भरपूर हॅपी आहे. एअरबॅग जर पाहिल्या तर 2 एअरबॅग गाडीमध्ये आहे, जे ABSचा सुद्धा यूज झालेला आहे, 4 डिस्क ब्रेक म्हणजे जे 4 व्हील आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे, म्हणजे असं नाही की आत्ताच्या गाड्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पुढे डिस्क ब्रेक असतात मागे ड्रम ब्रेक असतात, या गाडीमध्ये 4 ही पण जे व्हील आहे ते डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे, त्यामुळे रोड प्रेझेन्स असेल, इंजिन परफॉर्मन्स असेल, त्याच्यामध्ये ही गाडी एकदम परफेक्टच आहे. धन्यवाद मयूर सर, तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला आपल्या सिविकचा, आणि खूप चांगला एक्सपिरियन्स शेअर केला. ॲक्च्युली आपले जे व्हिडिओज आहेत ओनर एक्सपिरियन्सचे ते मध्यंतरी बंद झालेले होते, पण आता तुम्हाला वीकली एक जो व्हिडिओ आहे तो नक्कीच पाहायला भेटणार आहे ओनर एक्सपिरियन्सचा, जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की आपण एखादा प्रोडक्ट जो आहे तो कार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे. तर धन्यवाद मयूर सर, तुम्ही वेळ दिला. प्रेक्षक मित्रांनो, तुमचे देखील आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर देखील करा. धन्यवाद.